करावं की कशासाठी हे तुम्ही संध्याकाळी येऊन ह्या सगळ्या केसेस रचल्या आणि त्या सगळ्या खंडीच्या अहो खंडीचा तपास जायला पाहिजे होता. खंडीचा कसला तपास झाला हो? खंडी म्हणजे काय? मी तुम्हाला फोन केला, पैसे मागितले, माझ्या CDR मध्ये माझा नंबर आला आणि तुमचा नंबर आला, म्हणजे ती खंडणी. जो माणूस घरी बसला आहे ज्याचा त्या फोनची काही संबंध नाही, कधीतरी संघर्ष समितीमध्ये त्यांनी कुठली भाषणं केली असेल, त्या वातावरणावर तुम्ही त्याला अरेस्ट करता, ती पण 395 लावून. कारवाई हा भाग अटकेनंतर होत नाही, अटके अगोदर होतो. तपास म्हणजे काय? तपास केल्यानंतर अटक होते. म्हणजे कोणाचं तरी तुम्ही ऐकून हे सगळं करताय, वरती वरिष्ठांचा दबाव आहे हे स्पष्ट होत आहे याच्यावरून. कोण करतंय काय करतंय हे तुम्ही SP ना जाऊन विचारा. पण आमच्या जिल्ह्यात हे चालू देणार नाही. असे अनेक SP आले आणि गेले, आम्ही भीक नाही घातली कोणाला. जर लोकांवर अन्याय होत असेल, लोकांच्या अंगावर जाणार असाल, तर त्याच भाषेमध्ये आम्ही पण उत्तर देऊ शकतो. याच्यासाठी हे आंदोलन आहे आणि हे फक्त एका मोर्चापुरतं नाही आहे, ते जिल्हा पातळीवर. आम्ही तालुका पातळीवर जी काय मोहीम, SP हटाव जी काय मोहीम आहे, पोलिसांचा अत्याचार आहे, अन्याय जो होतोय, ते स्थानिक पातळीवर लोकांना धीर देण्यासाठी आणि पोलीस हे जे काय परेड फिरवत आहेत ते कुठेतरी थांबवण्यासाठी लोकांना धीर मिळावा की हे पाकिस्तान नाही, हे मालवण आहे, इथे परेड करायची काय कधी गरज नाही आणि ह्या विषयावर तर नाहीच नाही. म्हणून साहेबांनी जी काय हाक मारली 23-24 तारखेची जिल्हा पातळीवरची हाक आहे, त्याच्यावरची कारवाई ही राणेसाहेब स्वतः येऊन स्पष्ट करतील आणि त्याच्यासोबत आम्ही आहोतच. पण ही तालुका पातळीवर जे काय चाललंय ते कुठेतरी आम्हाला त्यांना दाखवलं पाहिजे की जसे तुम्ही करू शकता त्याच्या पुढे जाऊन आम्ही करू शकतो. आणि अन्याय सहन करणारा हा महाराष्ट्र नाही. आमच्यावर होणार असेल तर पोलिसांचा हा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आम्ही भरडा नाका ते तहसीलदार कार्यालय सगळ्या मच्छीमारांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या सगळ्या समितींना घेऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा याच्यासाठी की पोलिसांची जी काय मुघलशाही चालली आहे, काल परेड काढण्यात आले, कुठला आतंकवादी आला होता मालवणमध्ये किंवा असे कोण अटक झाले होते की त्यांना परेड करावीची गरज वाटली, म्हणजे लोकांना घाबरून कायदा शिकवायचा, कायदा दाखवायचा आणि उलटच काहीतरी कारवाई करायची, हा जो धंदा पोलिसांनी चालवला आणि खास करून आमचा आरोप आहे SP वर, स्थानिक कुठल्याही पोलिसांवरचा आमचा आक्षेप नाही, आक्षेप हा फक्त SP वर आहे. ते आल्यानंतरच या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. या घटना जर थांबवलेल्या नाहीत आम्ही इकडे थांबणार नाही. हा मोर्चा म्हणजे ट्रेलर आहे, इथून पुढे संघर्षासाठी कुठलं वळण घेईल हा येणारा काळ ठरवेल. पण आम्ही याच्यावर थांबणार नाही. हा मोर्चा जरी आम्ही एक दिवसाचा काढला तरी आमच्या लोकांना न्याय मिळेपर्यंत, तो फिशरीज डिपार्टमेंटच्या माध्यमातून न्याय मिळावा, पोलीस खात्यातून न्याय मिळावा, याच्यासाठी न्यायालयाच्या चौकटीमध्ये आम्हाला जे काय सहकार्य करायचं ते आम्ही करू. पण पोलिसांची ही काय जी काय बळजबरी चालली आहे, जी काय मस्ती चालली आहे, ती आम्ही कधीही सहन करणार नाही. आमच्या लोकांच्या अंगावर जायचं नाही. आमच्या लोकांच्या अंगावर गेलात तरी आम्ही आमच्या पद्धतीने त्याला उत्तर द्यायला सक्षम आहोत. राणेसाहेबांचे कार्यकर्ते आहोत, कधी कुठल्याच गोष्टीला आम्ही घाबरलेलो नाही आणि पुढेही घाबरणार नाही. म्हणून मच्छीमारांना एक त्यांच्या सोबत आमचा पक्ष आहे, त्यांच्या सोबत उभा आहे हे दाखवण्यासाठी. आणि पोलिसांचं जे काय चाललं आहे नाटक, जी काय दडपशाही चालली आहे, जी काय मुघलशाही चालली आहे, ती थांबवण्यासाठी हा मोर्चा येणार आहे. 20 तारखेला आम्ही काढतोय. तुम्हाला याच्यावर काय प्रश्न विचार